पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खरं तर या पुतळ्याचं उद्घाटन केलं जाणार होतं, मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानं मंत्री गुलाबराव पाटलांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळेला बोलताना गुलाबराव पाटलांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केलेली आहे. संपूर्ण राज्यावर मुख्यमंत्र्यांचंच राज्य चालतंय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय. माननीय शिंदे साहेब येणार होते, पण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर कालची घटना झाली, त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरी शिंदे जरी आले नसले तरी हे शिंदेचं गाव आहे, त्यामुळे एक शिंदे आले नसले बच्चा सर तरी हजारो शिंदे इथे उपस्थित आहे. त्यांच्या वतीनं मी म्हणजे एकनाथ शिंदे काय आणि इथले शिंदे काय सारखंच आहे, त्यामुळे शिंदेचं राज्य महाराष्ट्रावर चालतंय, मुंबराबादवर तर चालणारच आहे. निश्चितपणाने या पुतळ्याचं अनावरण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं असं या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो. या पुतळ्याच्या सुरुवातीपासून मी याचा साक्षीदार आहे काही प्रमाणामध्ये. याचं जेव्हा काम सुरू झालं आणि योगायोगाने मी ज्यावेळेस गावामध्ये आलो त्यावेळेस या मंडळींनी मला दाखवलं की इथे आपल्याला पुतळा बांधायचा आहे. त्यावेळेस आपण खासदार फंड दिला होता, मला खासदार फंड आमदार फंड काही देता येत नव्हता, म्हणून मी सुद्धा माझ्यातर्फे 2 लाख रुपयाची रोकड वगैरे त्यावेळेस देण्याचा प्रयत्न केला.